आता ते हे दुसरं प्रकरण आहे. नागपूरमध्ये NIT प्रकरण मी काढलं होतं, त्याच्यामध्ये न्याय म्हणजे न्याय प्रविष्ट असलेल्या एका प्लॉटबद्दल मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि जवळजवळ 84 कोटीचा प्लॉट 2 कोटीला देऊन टाकला. न्यायप्रविष्ट असलेल्या बाबींमध्ये मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेऊ नये अशा प्रकारचा आक्षेप आणि पूर्ण सभागृहांनी नागपूरमध्ये घेतला होता. त्याबाबत धावपळ करून यांनी मी तो चुकीने निर्णय मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयात मी चुकीने निर्णय घेतला आणि मला माहिती नव्हतं, मी अनभिज्ञ होतो अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट सादर केलं. खरं तर हे प्रकरण तसं चर्चेला आलं नाही, पण ज्या लोकांबरोबर बसून हा निर्णय घेतला आहे त्या प्रक्रिया बघितल्या तर त्याच्यात NIT जे अधिकारी ज्यांनी पत्रान्वये कळवलेलं होतं की हा प्लॉट देता येणार नाही, त्यांनी कशी माहिती दिली नाही मुख्यमंत्र्यांना की तुम्हाला हा प्लॉट देण्याचा अधिकारच नाही म्हणून आम्ही कळवलेलं आहे. त्याच्यात याच्यात म्हणजे ह्याच्यामध्ये खरं तर खूप घडायला हवं होतं, पण त्याच्यानंतर नागपूर अधिवेशन बंद झालं, 15 तारखेला तारीख होती ह्या काल, कोर्टासमोर हे काय आलं नाही. पण त्याच्यात सुद्धा मुख्यमंत्री इतक्या म्हणजे साधारण ह्याच्यात विषय पुढे ढकलतात की ते महत्त्वच काढून घेतात. असं आहे की उच्च न्यायालयात चाललेल्या एका प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून उच्च न्यायालयांचा निर्णय अपेक्षित असताना आपला निर्णय देऊन टाकणं हे म्हणजे कोर्टाचाच अपमान करण्यासारखे. त्याच्यातही त्याने सांगितलं की मला माहीत नव्हतं, मग मी केलं, आता मला माफ करा. आता दुसरं प्रकरण सामोरे आलं आहे. अतुल सावे हे सहकार मंत्री आहे, त्याला क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी आहे, कोऑपरेटिव्हमधली क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी ही अतुल सावेंना आहे आणि त्यांनी त्या अथॉरिटीचा वापर करून भरतीस परवानगी दिली आणि मुख्यमंत्र्यांकडे फाईल गेल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्थगिती दिली. तेव्हा न्यायालयाने त्यांच्या अधिकारांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला की तुम्हाला क्वासी ज्युडिशियल अथॉरिटीवरती स्टे देण्याचा अधिकार आहे का, आणि त्याच्यावरती भाष्य केलं, ज्याला तुम्ही ताशेरे म्हणता. पण मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सचिवांनी जाणीव करून द्यायला हवी होती की क्वासी ज्युडिशियल अथॉरिटीने निर्णय घेतलेला आहे, आपल्याला हस्तक्षेप करता येणार नाही. कारण जेव्हा क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी निर्णय घेतो तेव्हा तो डायरेक्ट हायकोर्टात चॅलेंज करायचं. आता मुख्यमंत्र्यांचे अधिकारही जर त्यांचे सचिव, माझी अपेक्षा नाही की मुख्यमंत्र्यांना हे सगळंच माहिती असायला हवं, पण त्यांच्या सचिवांनी तरी त्यांना सांगायला हवं की बाबा हे तुमचा अधिकार आहे, वापरू नका, हा तुमचा अधिकारच नाही आहे. आणि ह्या महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की अंतुलेंवर ताशेरे मारले, अंतुलेंचा राजीनामा घेण्यात आला. निलंगेकरांवर ताशेरे मारले, निलंगेकरांचा राजीनामा घेतला गेला. अण्णा हजारेंनी 4-5 मंत्र्यांवर आरोप केले फक्त, तर त्याच्यात जैन साहेब, पद्मसिंह पाटील साहेब, नवाब मलिक साहेब आणि गावित साहेब या चौघांनाही शरद पवार साहेबांनी बाजूला केलं. म्हणजे ज्यांच्या भोवती असं संशयाचं वारळ तयार होतं, महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये सगळ्यांनी आपापले राजीनामा देऊन बाजूला झालेले आहेत की चौकशीमध्ये कुठे आता आम्ही येता कामा नये. मला वाटतं हे खूप बोलकं उदाहरण आज अजितदादांनी सभागृहात मांडलं की असं असं महाराष्ट्राचा इतिहास आहे. मुख्यमंत्री यांचे विशेष अधिकार, मुख्यमंत्री हे प्रशासनातले सत्तेमधले प्रमुख आहेत, पण या सरकारला किंवा भारतीय जनता पार्टीला एकनाथराव शिंदेना हळूहळू 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 त्या ठिकाणी कट्टू साईज करायचं आहे का? मग कधी अशा पद्धतीचा GR काढायचा की मंत्र्यांनी दिलेल्या एंडॉर्समेंटवर काही विचार करू नका, कधी कोर्टानं निर्णय द्यायचा? त्यामुळे एकनाथराव जरा सावध राहा, एवढंच फक्त मी सांगेन.